श्री गणेशाय नमः। आता सत्यनारायण कथेचा अर्थ सांगतो। खूप वर्षांपूर्वी नैमिष नावाच्या अरण्यामध्ये राहणारे सर्व ऋषी पुराण सांगणाऱ्या पुराणिकांना प्रश्न विचारू लागतात, हे मुनिश्रेष्ठा, मनातील सर्व इच्छा कोणत्या व्रताने अथवा कोणत्या पूजेने मिळतात ते ऐकण्याची इच्छा आहे, तरी कृपा करून आम्हाला सांगा। त्यावरती पुराण सांगणारे पुराणिक म्हणतात, ऋषी हो, नारदांनी हाच प्रश्न भगवान विष्णूंना विचारला, त्यावेळी विष्णूंनी नारदांना जे सांगितले तेच तुम्हाला सांगतो। आपण शांत चित्ताने श्रवण करा। एकदा नारदमुनी मनुष्य लोकावरती दया करावी अशा बुद्धीने सर्व लोकात फिरत असताना एकदा मनुष्य लोकात आले, आणि मनुष्य लोकात आल्यानंतर नारदमुनी आश्चर्यचकित झाले। त्याचे कारण, सर्व मनुष्य आपापल्या पापकर्मामुळे अनेक प्रकारची दुःखे भोगीत आहेत असे नारदांना दिसले। नारदांनी हे सर्व पाहिल्यानंतर या सर्व मनुष्यांची सर्व दुःखे कशी नाहीशी होतील याचा विचार करत नारदमुनी वैकुंठामध्ये पोहोचले। त्या वैकुंठामध्ये चार हातामध्ये शंख, चक्र, गदा, कमळ धारण करून पायापर्यंत वनमाळा गळ्यात घातलेल्या स्वच्छ वर्णाच्या नारायण भगवंताला पाहून नारदांनी भगवंतांची स्तुती करण्यास प्रारंभ केला। नारद म्हणाले, ज्याचे स्वरूप, वाणी व मन यांना न कळणारे असून जो अनंत शक्तिमान आहे, जो सर्व भक्तांचे मूळ कारण असून सर्वांचे रक्षण करतो व सर्व भक्तांची दुःखे नाहीशी करतो, त्या नारायणाला माझा नमस्कार असो। नारद मुनींनी केलेली स्तुती ऐकून भगवान विष्णू नारदांना म्हणाले, भगवंत म्हणतात, नारदा, आपण कोणत्या कामासाठी आलात, तुमच्या मनामध्ये काय विचार आहे तो मला सांगा, मी त्याचे समर्पक उत्तर देईन। नारद म्हणाले, भगवंता, मनुष्य लोकातील सर्व लोक आपण केलेल्या पापकर्मामुळे अनेक प्रकारची दुःखे भोगीत आहेत, तेव्हा त्या सर्व लोकांची सर्व दुःखे कोणत्या व्रताने अथवा कोणत्या पूजेने नाहीशी होतील ते मला सांगा। त्यावरती भगवंत म्हणाले, हे नारदा, लोकांवरती कृपा करण्याच्या हेतूने हा जो तू प्रश्न विचारलास तो फारच सुंदर आहे, म्हणून जे व्रत केल्याने सर्व लोकांची सर्व दुःखे नाहीशी होतात ते व्रत मी तुला सांगतो। नारदा, आजपर्यंत स्वर्गलोकात किंवा मनुष्यलोकात कोणालाही माहीत नसलेले असे महापुण्यकारक व्रत मी तुला सांगतो। या व्रताला सत्यनारायण व्रत असे म्हणतात व हे व्रत विधीपूर्वक केले असता व्रत करणारा मनुष्य या लोकी सर्व काळ सुख भोगून शेवटी आनंदरूप मोक्षपदास जातो। भगवान विष्णूंचे भाषण ऐकून नारदमुनी विष्णूंना म्हणाले, हे नारायणा, या व्रताचा फल काय, याचा विधी काय व हे व्रत पूर्वी कोणी केले होते ते सविस्तर मला सांगा। त्याचप्रमाणे हे व्रत कोणत्या काळी करावे, कोणत्या दिवशी करावे तेही मला सांगा। हे नारदांचे भाषण ऐकून भगवंत म्हणाले, नारदा, हे व्रत दुःख शोक यांचा नाश करणारे असून धनधान्य यांची समृद्धी करणारे आहे, तसेच सौभाग्य संतती देऊन सर्व कार्यामध्ये विजयी करणारे आहे। हे व्रत भक्ती व श्रद्धा यांनी युक्त होऊन सर्व आप्तेष्टांना बोलावून शुभ दिवशी सकाळी अथवा प्रदोषकाळी म्हणजेच सूर्यास्ताच्या वेळी करावे। सत्यनारायणाला प्रसाद अर्पण करावा, सत्यनारायणाची यथासांग पूजा करावी आणि सत्यनारायणाची कथा श्रवण करावी। हे पूजनादी सर्व कृत्य आपल्या घरामध्ये किंवा देवालयामध्ये जाऊन करावे। याप्रमाणे भक्तिभावाने हे व्रत केले असता व्रत करणारा मनुष्य सदा सुखी होतो आणि शेवटी सत्यनारायण प्रभूंच्या सत्यलोकी जातो। इति श्री स्कंदपुराणे रेवाखंडे सत्यनारायण व्रतकथायां प्रथमोऽध्यायः। हर जय नमः, हर जय नमः, हर जय नमः। श्री सत्यनारायण महाराज की जय। श्री गणेशाय नमः। भगवंत म्हणाले, नारदा, हे व्रत पूर्वी कोणी केले ते सांगतो। सुंदर अशा काशीनगरामध्ये एक ब्राह्मण राहत असे। भूक व तहान यांनी पीडित होऊन तो ब्राह्मण दररोज पृथ्वी तलावरती भिक्षा मागत फिरत असे। एके दिवशी भगवंतांनी हे पाहिले आणि त्या ब्राह्मणावरती कृपा करावी असे मनात आल्यानंतर भगवंतांनी एका वृद्ध ब्राह्मणाचे रूप घेतले आणि त्या काशीनगरातल्या ब्राह्मणाजवळ जाऊन त्याला प्रश्न विचारला, हे ब्राह्मणा, तू दररोज पृथ्वी तलावरती का बरे फिरतोस ते ऐकण्याची इच्छा आहे। त्यावरती तो ब्राह्मण म्हणाला, मी दररोज भिक्षा मागण्यासाठी पृथ्वी तलावरती फिरत असतो। तो ब्राह्मण वृद्ध ब्राह्मणाचे रूप घेऊन आलेले भगवंत असतात त्यांना ओळखतो आणि म्हणतो, हे भगवंता, दारिद्र्य नाहीसे करण्याचा एखादा उपाय आपणास जर माहीत असेल तर तो कृपा करून मला सांगा। असे ब्राह्मणाचे भाषण ऐकून वृद्ध ब्राह्मणाचे रूप घेऊन आलेले भगवंत मूळ रूपात प्रकट होतात आणि म्हणतात, सत्यनारायण नावाचा विष्णू सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करून मला तिला फल देणारा आहे। जे व्रत केले असता मनुष्य सर्व दुःखातून मुक्त होतो
त्या सत्यनारायणाचे पूजन तू कर. त्यानंतर ब्राह्मणाला सर्व पूजनाचे विधान सांगून सत्यनारायण प्रभू तिथेच अदृश्य झाले. वृद्ध ब्राह्मणाने म्हणजेच भगवंतांनी सांगितले व्रत मी अवश्य करीन असा त्याने निश्चय केला आणि सकाळी उठून गावामध्ये भिक्षा मागण्यासाठी गेला. आज गावामध्ये भिक्षा मागून जे काही द्रव्य मिळेल त्याने मी सत्यनारायणाचे पूजन करीन असे मनाशी ठरवल्याप्रमाणे गावामध्ये भिक्षा मागून आला. जे काही त्याला द्रव्य प्राप्त होते त्या द्रव्याने सर्व सामुग्री जमवतो, आपल्या बांधवांसह सत्यनारायणाचे पूजन करतो. काही दिवसानंतर तो ब्राह्मण या सत्यनारायण पूजनामुळे सर्व दुःखातून मुक्त होतो व धनधान्य यांनी समृद्ध होऊन आनंदी होतो. त्यावेळेपासून तो ब्राह्मण प्रत्येक महिन्याला सत्यनारायणाची पूजा करू लागतो. या व्रतामुळे सर्व पापातून मुक्त होऊन अंती दुर्लभ अशा मोक्षाला जातो. ज्यावेळी हे सत्यनारायणाचे व्रत कोणी मनुष्य भक्तिभावाने करतो त्यावेळी त्याची सर्व दुःखे नाहीशी होतात. हे सर्व पुराण सांगणाऱ्या पुराणिकांनी त्या ऋषींना सांगितले. हे सर्व ऐकल्यानंतर ते ऋषी पुन्हा विचारतात, त्या ब्राह्मणानंतर हे व्रत कोणी ऐकले किंवा कोणी प्रत्यक्ष केले ते सर्व ऐकण्याची इच्छा आहे. त्यावरती पुराण सांगणारे पुराणिक म्हणतात, ऋषी हो, हे व्रत पृथ्वी तलावरती कोणी केले ते सांगतो. एकदा हा ब्राह्मण आपल्या वैभवाप्रमाणे आपले बांधव व इष्टमित्र यांसह आनंदाने भक्तीने हे व्रत करीत असताना एक लाकडे विकणारा मुळीविका त्या ठिकाणी आला. तो मुळीविका तहानीने व्याकुळ झालेला असल्यामुळे मस्तकावरील लाकडाची मुळी घराबाहेर ठेवून तो ब्राह्मणाच्या घरात गेला. तिथे कोणती तरी पूजा चालू आहे असे पाहून त्याला नमस्कार केला व विचारू लागला, महाराज आपण हे काय करीत आहात व ही पूजा केल्याने काय फळ मिळते ते सविस्तर मला सांगा. त्यावरती तो ब्राह्मण त्याला सांगू लागला, सर्व इच्छा पूर्ण करणारे हे सत्यनारायणाचे व्रत आहे व त्याच्याच कृपेने मला पुष्कळ धनधान्य मिळाले आहे. त्यानंतर त्या मुळीविक्याने ते व्रत समजावून घेतले, आनंदाने प्रसाद भक्षण करून पाणी पिऊन गावामध्ये लाकडे विकण्यासाठी निघून गेला. सत्यनारायणाचे मनामध्ये चिंतन करीत लाकडाची मुळी मस्तकावर घेऊन या गावामध्ये लाकडे विकून जे काही द्रव्य मला मिळेल त्या द्रव्याने मीही यथाशक्ती सत्यनारायणाचे पूजन करीन असा मनाशी निश्चय केला. ज्या गावामध्ये लाकडे विकण्यासाठी गेला होता त्या ठिकाणी त्याला खूप द्रव्य मिळते, आनंदी होतो, आपल्या घरी येतो आणि आनंदी अंतःकरणाने सर्व सामुग्री जमवतो. आपले बांधव व इष्टमित्र यांना बोलवून यथाशक्ती सत्यनारायणाचे पूजन करतो. या सत्यनारायण व्रताच्या प्रभावाने तो मुळीविकासुद्धा धनधान्य व पुत्र इत्यादी संपत्तीने युक्त झाला. या लोकात सुख भोगून शेवटी सत्यनारायण प्रभूंच्या सत्यलोकी गेला. इति श्री स्कंदपुराणे रेवाखंडे सत्यनारायण व्रतकथायां द्वितीयोध्याय. हरये नमः हरये नमः हरये नमः. श्री सत्यनारायण महाराज की जय. श्री गणेशाय नमः. पुराण सांगणारे पुराणिक म्हणतात, ऋषी हो, याविषयी आणखी एक कथा आहे. पूर्वी या पृथ्वीवर उल्कामुख नावाचा एक राजा होता. तो राजा जितेंद्रिय सत्य बोलणारा भक्तिमान व बुद्धिमान होता. प्रत्येक दिवशी देवळामध्ये जाऊन भगवंतांचे दर्शन घेऊन ब्राह्मणांना दक्षिणा देऊन संतुष्ट करीत असे. त्याची पत्नी पतिव्रता सुंदरवदना अत्यंत रूपवान होती. एके दिवशी तो राजा आपल्या पत्नीबरोबर नदीच्या तीरावरतीही सत्यनारायणाची पूजा करीत होता. त्या ठिकाणी व्यापारासाठी निघालेला एक साधुवाणी त्या ठिकाणी येतो. आपली नौका नदीच्या तीरावर उभी करतो. राजा कोणती तरी पूजा करीत आहे असे पाहिल्यानंतर राजाच्या जवळ येतो, राजाला नमस्कार करतो आणि अत्यंत विनयाने विचारू लागतो. साधुवाणी म्हणतो, हे राजा, भक्तियुक्त अंतःकरणाने हे तू काय करीत आहेस ते सविस्तर मला सांग, माझे ऐकण्याची इच्छा आहे. त्यावरती तो राजा म्हणाला, हे साधुवाण्या, धन पुत्र इत्यादी प्राप्त व्हावे म्हणून अतुल तेजस्वी सर्व मनोरथ पूर्ण करणाऱ्या सत्यनारायण विष्णूंचे पूजन मी आपल्या बांधवांसह करीत आहे. राजाचे हे वाक्य ऐकल्यानंतर अत्यंत आदराने साधुवाणी म्हणाला, महाराज आपण हे व्रत मला सविस्तर सांगा, जसे सांगाल तसे मी करीन. मलाही संतती नाही, या व्रतामुळे ती नक्कीच होईल. असे म्हणून व्यापारासाठी निघालेला साधुवाणी व्यापाराला न जाता आनंदाने आपल्या घरी आला आणि संतती देणारे हे व्रत त्याने आपल्या पत्नीला सांगितले. ज्यावेळी मला संतती होईल त्यावेळी मी सत्यनारायणाचे पूजन करीन असा नवसपण त्याने केला. साधुवाणी आणि लीलावती त्याची पत्नी दोघंही आनंदी होते. काही वर्षानंतर सत्यनारायणाच्या कृपेने त्यांना एक कन्यारत्न होते. ती कन्या शुक्लपक्षातील चंद्राप्रमाणे प्रत्येक दिवस वाढू लागते म्हणून तिचे नाव आनंदाने सर्वांनी कलावती असे ठेवले. काही दिवसांनी साधुवाण्याच्या पत्नीने साधुवाण्याला प्रश्न विचारला, आपण पूर्वी नवस केलेले सत्यनारायणाचे व्रत का पूर्ण करीत नाही, नवस का पूर्ण करीत नाही असा आपल्या पत्नीचा प्रश्न ऐकल्यानंतर साधुवाणी म्हणाला, आपल्या मुलीच्या विवाहाच्या वेळी आपण हे नवस पूर्ण करू.
अशा प्रकारे आपल्या पत्नीचे समाधान करून साधुवाणी दुसऱ्या गावी व्यापारासाठी निघून गेला. त्याची कन्या कलावती मोठी होऊ लागली. इकडे साधुवाणी व्यापार करता करता वर्षानुवर्षे गेली. खूप द्रव्य प्राप्त झाले आणि साधुवाणी पुन्हा आपल्या गावी परत आला. साधुवाणी घरी आल्यानंतर पाहतो तर त्याची कन्या विवाहाला योग्य झाली आहे असे पाहिल्यानंतर सर्व आप्तेष्टांना बोलाविले आणि सर्वगुण संपन्न अशा एका वैश्यपुत्राला विधियुक्त कन्यादान झाले. थाटामाटाने विवाह सोहळा पार पडला. परंतु पूर्वी नवस केलेले सत्यनारायणाचे पूजन करण्यास तो साधुवाणी संपूर्ण विसरला. त्यामुळे भगवंत त्याच्यावरती रागावले. तो व्यापारामध्ये चतुर असणारा साधुवाणी काळाप्रमाणे आपल्या जावयासह व्यापाराला निघून गेला. साधुवाणी आणि त्याचा जावई दोघंही सिंधू नदीच्या जवळ असणाऱ्या रत्नपुरामध्ये जाऊन व्यापार करू लागले. ते दोघे चंद्रकेतू राजाच्या राज्यामध्ये व्यापार करत असताना थोडे दिवस फार छान जातात. परंतु भगवंतांनी शाप दिला की माझ्या पूजनाच्या प्रतिज्ञेपासून हा भ्रष्ट झाला आहे म्हणून ह्याला भरपूर दुःख प्राप्त होईल. शाप दिल्यानंतर थोड्याच दिवसात चंद्रकेतू राजाच्या राजवाड्यामध्ये चोरी होते. चोरलेले सर्व द्रव्य घेऊन चोर धावत धावत साधुवाणी आणि त्याचा जावई ज्या ठिकाणी राहत असतात त्या ठिकाणी येतात. आपल्या मागून राजाचे शिपाई आपल्याला पकडण्यासाठी येत आहेत असे पाहिल्यानंतर चोर घाबरतात आणि चोरलेले सर्व राजद्रव्य सज्जन साधुवाणी ज्या ठिकाणी राहत असतो त्या ठिकाणी त्याच्या घराजवळ टाकून चोर पळून जातात. पाठीमागून आलेले राजाचे शिपाई सर्व राजद्रव्य साधुवाणीच्या घराजवळ पाहिल्यानंतर साधुवाणी आणि त्याचा जावई हेच दोघे चोर आहेत असे समजून त्या दोघांनाही बंदिस्त करून चंद्रकेतू राजाच्या समोर आणण्यात येते. राजाही विशेष विचार न करता त्या दोघांनाही बंदीशाळेत टाकण्याची आज्ञा करतो. त्यावेळी साधुवाणी आणि त्याचा जावई आम्ही चोर नाही असे सारखे म्हणत असतात. परंतु सत्यनारायणाच्या मायेमुळे त्यांचे बोलणे कोणीही ऐकत नाही. उलट साधुवाणी आणि त्याचा जावई यांच्याजवळ जे काही व्यापार करून द्रव्य जमलेले असते ते सर्व द्रव्य राजा जप्त करण्याची आज्ञा देतो. राजाच्या आज्ञेप्रमाणे साधुवाणी आणि त्याचा जावई यांच्याकडील सर्व द्रव्य जप्त करून त्या दोघांना बंदीशाळेत टाकण्यात येते. साधुवाणीच्या गावी घरातील सर्व द्रव्य चोर चोरून नेतात तेव्हापासून साधुवाणीची पत्नी भरपूर दुःखी होते आणि दारोदारी भिक्षा मागत फिरू लागते आणि त्याची मुलगीसुद्धा दारोदारी भिक्षा मागू लागते. साधुवाणीची मुलगी कलावती एक दिवस भिक्षा मागता मागता एका ब्राह्मणाच्या घरी गेली. त्या ठिकाणी सत्यनारायणाची पूजा चाललेली पाहिली. तिथे बसली. नंतर कथा श्रवण करून सत्यनारायण प्रभूंना दुःख निवारणासाठी प्रार्थना केली. आपल्या घरी येऊन आईला सांगू लागली, सर्व इच्छा पूर्ण करणारे सत्यनारायणाचे व्रत मी आज पाहिले. हे ऐकल्यानंतर साधुवाणीची पत्नी आनंदी झाली आणि पूर्वीचा सर्व इतिहास तिला आठवतो. आपल्या हातून नवस करण्याचे राहून गेल्याचे तिच्या लक्षात येते. लगेचच देवासमोर जाते आणि पती व जावई लवकर घरी येवोत असा संकल्प करून बांधव व इतर आप्तजन यांसह सत्यनारायणाचे पूजन करते आणि भगवंतांसमोर प्रार्थना करते. माझ्या पतीचे व जावयाचे अपराध क्षमा करण्यास आपण समर्थ आहात अशी प्रार्थना केल्यानंतर भगवंत संतुष्ट होतात. नंतर भगवंतांनी चंद्रकेतू राजाच्या स्वप्नामध्ये दृष्टांत दिला. जे दोन वाणी बंदीशाळेत टाकले आहेस त्यांना लवकरात लवकर मुक्त कर आणि त्यांच्याजवळील जे काही द्रव्य जप्त केले आहेस ते त्यांना सर्व परत कर. असे केले नाहीस तर सर्व राज्य संपत्ती यांसह मी तुझा नाश करीन. अशा प्रकारे स्वप्नामध्ये दृष्टांत देऊन भगवंत अदृश्य झाले. सकाळी चंद्रकेतू राजा उठल्यानंतर त्या स्वप्नाचा अर्थ समजावून घेतो आणि ताबडतोब साधुवाणी आणि त्याचा जावई दोघांनाही बंदीशाळेतून मुक्त करण्याची आज्ञा देतो. राजाच्या आज्ञेप्रमाणे साधुवाणी व त्याचा जावई दोघांनाही बंधनमुक्त करून राजाच्या समोर आणण्यात येते. साधुवाणी व त्याचा जावई यांनी चंद्रकेतू राजाला नमस्कार केला. परंतु झालेल्या शिक्षेमुळे कोणत्याही प्रकारचे भाषण केले नाही. हे पाहून चंद्रकेतू राजा साधुवाणी आणि त्याच्या जावयाला म्हणाला, तुम्हाला दैवयोगाने दुःख प्राप्त झाले परंतु आता कसलीही भीती नाही. असे म्हणून त्यांचा सत्कार केला. त्यांचे जे काही द्रव्य जप्त करण्यात आले होते ते त्यांना दुप्पट परत दिले व त्यांना घरी जाण्यासाठी निरोप दिला. दोघेही आनंदी होतात. चंद्रकेतू राजाला नमस्कार करतात आणि आपल्या गावी जाण्यासाठी निघतात. इति श्री स्कंदपुराणे रेवाखंडे सत्यनारायण व्रतकथायां तृतीयोध्याय. हरजय नम हरजय नम हरजय नम. श्री सत्यनारायण महाराज की जय. श्री गणेशाय नम. साधुवाणी व त्याचा जावई आपल्या गावी निघाल्यानंतर कोणत्याही प्रकारची संकटे येऊ नयेत म्हणून मंदिरामध्ये जातात. भगवंतांचे दर्शन घेऊन प्रवासाला सुरुवात करतात. थोडासा प्रवास झाल्यानंतर
भगवंत संन्यास वेश धारण करून येतात आणि साधुबाण्याला विचारू लागतात, अरे साधुबाण्या, या तुझ्या नौकेमध्ये काय आहे ते सांग. हे ऐकल्यानंतर धनाने उन्मत्त झालेले दोघेही वाणी त्यांची निंदा करून हसू लागले व म्हणाले, संन्यासी बुवा, आमचे द्रव्य नेण्याची तुमची इच्छा आहे की काय? साधुवाणी व त्याचा जावई दोघेही संन्यास वेश धारण करून आलेल्या भगवंतांना ओळखू शकत नाही. आमच्या नौकेमध्ये वेली पाने भरलेली आहे असे त्यांना सांगू लागतात. हे साधुवाण्याचे उन्मत्तपणाचे भाषण ऐकल्यानंतर संन्यास वेश धारण करून आलेले भगवंत म्हणतात, तथास्तू, तुझे बोलणे खरे होवो. असे म्हणून संन्यास वेश धारण करून आलेले भगवंत बाजूच्या समुद्राच्या तीरावरती जाऊन बसतात. संन्यासी दूर गेल्यानंतर साधुबाण्याने आपले नित्यकर्म केले व नौकेमध्ये जाऊन पाहिले तर नौकेमधील सर्व द्रव्य अदृश्य होऊन त्या ठिकाणी वेली पाने सर्व पाहिल्यानंतर साधुबाणी चक्कर येऊन पडला. इकडे साधुबाण्याचा जावई पण चिंता करू लागला, हे सर्व कसे काय घडले असावे म्हणून विचार करू लागला. थोड्या वेळाने साधुबाणी शुद्धीवर आल्यानंतर साधुबाण्याचा जावई साधुबाण्याला म्हणाला, आपणाला संन्यासाने जो शाप दिला म्हणूनच हा सर्व प्रकार घडला असावा. म्हणजे तो संन्यासी पाहिजे ते करण्यास समर्थ आहे म्हणून आपण त्याला शरण जाऊया, म्हणजे आपले सर्व मनोरथ पूर्ण होतील. असे जावयाचे भाषण ऐकल्यानंतर साधुवाणी आणि त्याचा जावई दोघेही संन्यासवेश धारण करून आलेले भगवंत असतात त्यांच्यासमोर जातात, नमस्कार करतात आणि म्हणतात, मी आपल्याजवळ जे खोटे बोललो त्या अपराधाची मला क्षमा करा. असे म्हणून पुन्हा पुन्हा साष्टांग नमस्कार करतात. तो साधुवाणी खूप दुःखी होतो. संन्यासवेश धारण करून आलेले भगवंत साधुवाण्याला म्हणतात, दुःख करू नकोस, तू माझ्या पूजनाच्या प्रतिज्ञेपासून भ्रष्ट झाला होतास म्हणून माझ्याच आज्ञेने तुला वारंवार दुःख प्राप्त झाले. हे ऐकल्यानंतर साधुवाणी भगवंतांची स्तुती करू लागला. साधुवाणी म्हणाला, देवा, तुझ्या मायेने मोहित झालेले ब्रह्मादिक देवही तुझे रूपगुण जाणू शकत नाही. मी आपणास कसा काय जाणेन? मी आपले यथाशक्ती पूजन करीन. मी आपणास शरण आलो आहे, माझे रक्षण करा व माझे पूर्वीचे द्रव्य मला परत मिळावे. असे साधुवाण्याचे भक्तिभावयुक्त वाक्य ऐकल्यानंतर भगवंत संतुष्ट झाले व साधुवाण्याला इच्छित वर देऊन अदृश्य झाले. नंतर साधुवाण्याने पुन्हा नौकेमध्ये जाऊन पाहिले तर नौकेमध्ये त्याचे सर्व पूर्वीचे द्रव्य त्याला दिसते. हे सर्व पाहिल्यानंतर साधुवाणी खूप आनंदी होतो, त्या समुद्राच्या किनारीत सत्यनारायणाची पूजा करतो आणि गावी जाण्यासाठी निघतो. काही दिवसातच गावाच्या वेशीपर्यंत येऊन पोहोचतो आणि साधुवाणी जावयाला म्हणतो, ही पहा माझी रत्नपुरी नगरी. असे म्हणून सर्व द्रव्याचे रक्षण करणारा एक शिपाई साधुवाणी स्वतःच्या घरी पाठवतो आणि साधुवाण्याच्या पत्नीला पाहून तो शिपाई नमस्कार करतो, म्हणतो, साधुवाणी व जावई खूप द्रव्य घेऊन आपल्या गावाच्या वेशीजवळ आले आहेत. असे ऐकल्यानंतर साधुवाणीची पत्नी फार आनंदी होते. तीसुद्धा सत्यनारायणाची पूजा करीत असते. मुलीला पूजा पूर्ण कर असे सांगून पतीच्या दर्शनासाठी धावतच ती निघून जाते. आईचे वाक्य ऐकून तिने सत्यनारायणाचे व्रत पूर्ण केले, परंतु या सर्व संकटांमुळे तीसुद्धा पतीच्या दर्शनासाठी उत्सुक झालेली असते, त्यामुळे पूजा पूर्ण झाल्याबरोबर प्रसाद न घेताच तीसुद्धा पतीच्या दर्शनासाठी निघून जाते. त्यामुळे रागावलेल्या सत्यनारायण प्रभूंनी तिचा पती असलेली नौका द्रव्यासह पाण्यामध्ये अदृश्य केली. त्यावेळी त्या ठिकाणी आलेल्या कलावतीला तिचा पती दिसत नाही, त्यामुळे अत्यंत दुःखाने रडत रडत ती जमिनीवरती पडली. बुडालेली नौका आणि त्यामुळे दुःखी झालेली कन्या पाहून भयभीत अंतःकरणाने साधुवाणी नावड्यांसह हा काय चमत्कार आहे असे म्हणून विचार करू लागला. साधुवाण्याच्या पत्नीने साधुवाण्याला प्रश्न विचारला, अहो, एवढ्या थोड्याशा वेळेतच नौकेसह कलावतीचा पती कसा काय अदृश्य झाला? कोणत्या देवाच्या शापामुळे हे झाले मला समजत नाही. सत्यनारायणाचे महात्म्य जाणण्यास कोण समर्थ आहे का? त्याच्याच क्रोधामुळे असे झाले नसेल ना? असे म्हणून रडू लागले. इकडे साधुवाण्याच्या मुलीने पतीच्या पादुका घेऊन सती जाण्याचा निश्चय केला. हा सर्व प्रकार पाहिल्यानंतर साधुवाणी फार संतप्त झाला व सत्यनारायणानेच नौका नाहीशी केली असेल, कारण त्याच्या मायेने मी मुग्ध झालो आहे. असे म्हणून माझे मनोरथ पूर्ण झाल्यास मी सत्यनारायणाचे पूजन करीन असे सर्वांना सांगितले आणि सत्यनारायणाला पुन्हा पुन्हा साष्टांग नमस्कार घातले. तेव्हा भक्तांचे रक्षण करणारे सत्यनारायण संतुष्ट झाले व भक्तप्रेमी भगवान आकाशवाणीने म्हणाले, साधुवाण्या, तुझी कन्या प्रसादाचा त्याग करून आल्यामुळे तिचा पती अदृश्य झाला आहे. तुझी कन्या घरी जाऊन प्रसाद भक्षण करून आली तर तिचा पती तिला प्राप्त होईल यात संशय नाही. कलावतीने आकाशवाणी ऐकली
तिने घरी जाऊन आजराने प्रसाद भक्षण केला आणि पुन्हा येऊन पाहते तर तिचा पती तिच्या दृष्टीस पडला. हा सर्व प्रकार झाल्यानंतर साधुवाणी आणि त्याचे कुटुंबीय मंडळी आनंदी होतात, आपल्या घरी येतात, प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला सत्यनारायणाचे व्रत करतात. या लोकी सुखी होतात, शेवटी सत्यनारायण प्रभूंच्या सत्यलोकी जातात. इति श्री स्कंदपुराणे रेवाखंडे सत्यनारायण व्रतकथायां चतुर्थोऽध्यायः. हरये नमः हरये नमः हरये नमः. श्री सत्यनारायण महाराज की जय. श्री गणेशाय नमः. पुराण सांगणारे पुराणिक म्हणतात, ऋषी हो, आणखी एक कथा सांगतो ती श्रवण करा. पूर्वी अंगध्वज नावाचा एक राजा प्रजेचे पालन करण्याविषयी अति तत्पर होता. त्याने प्रसादाचा त्याग केल्यामुळे त्याला अति दुःख प्राप्त झाले ते असे. तो राजा एकदा अरण्यातून शिकार करून येत असताना वडाच्या झाडाजवळ विश्रांतीसाठी थांबला होता. त्या वडाच्या झाडाजवळ काही गवळी लोक आपल्या बांधवांसह भक्तियुक्त अंतःकरणाने सत्यनारायणाचे पूजन करीत आहेत असे त्या राजाला दिसते. परंतु राजा हे सर्व पाहूनही त्या ठिकाणी जात नाही. त्याने भगवंताला नमस्कारसुद्धा केला नाही, तरीसुद्धा गवळी लोकांनी सत्यनारायणाचा प्रसाद राजाला आणून दिला. इकडे सर्व गवळी लोकांनी सत्यनारायणाचा प्रसाद भक्षण केला, आनंदी झाले. राजाने मात्र तो प्रसाद फेकून दिला, त्यामुळे त्याच्यावरती दुःख ओढवले ते असे. काही दिवसातच बाजूच्या राज्यातील राजांनी अंगध्वज राजाच्या राज्यावरती आक्रमण केले आणि सर्व संपत्ती राज्य ताब्यामध्ये घेतले. त्या राजाचे सर्व पुत्र मारले गेले, त्यामुळे हा राजा दारोदारी भिक्षा मागत फिरू लागला. एके दिवशी हा राजा भिक्षा मागत असताना एका मंदिराच्या ठिकाणी विश्रांतीसाठी थांबला होता आणि विचार करू लागला, ही सर्व संकटे आपल्यावरती एकदम कशी काय आली. विचार करता करता त्याला एकदम असे स्मरण झाले की आपण भगवंतांचा प्रसाद फेकून दिला, त्यामुळेच हे घडले असावे, सत्यनारायणाच्या अवकृपेनेच असे झाले असेल असे राजाला सारखे वाटू लागते. ज्या ठिकाणी गवळी लोकांनी सत्यनारायणाचे पूजन केले होते त्या ठिकाणी जाण्याचा निश्चय केला. राजा त्या ठिकाणी जातो, त्या सर्व गवळी लोकांजवळ जाऊन त्यांच्यासह भक्तिश्रद्धेने युक्त होऊन यथाविधी सत्यनारायणाचे पूजन करतो. त्यामुळे हा अंगध्वज नावाचा राजा धन पुत्र इत्यादी ऐश्वर्याने संपन्न झाला व या लोकात सुखी होऊन शेवटी वैकुंठ लोकात गेला. हा सर्व लाभ सत्यनारायणाच्या पूजनामुळे झाला. म्हणून सर्वांनी सत्यनारायणाचे पूजन अवश्य करावे. जो कोणी अतिदुर्लभ असे सत्यनारायणाचे व्रत करतो व फल देणारी अशी कथा भक्तिभावाने श्रवण करतो त्याला सत्यनारायणाच्या कृपेने धनधान्य आदी सर्व वस्तूंचा लाभ होतो. जो दरिद्री असेल त्याला द्रव्य मिळते. जो बंधनात पडला असेल तो बंधनातून मुक्त होतो. जो भयभीत झाला असेल तो सत्यनारायणाच्या पूजनामुळे भीतीपासून मुक्त होतो. इच्छित संपूर्ण ऐश्वर या लोकी उपभोगून अंती सत्यनारायणाच्या नगराला जातो. जे व्रत केले असता मनुष्य सर्व दुःखातून मुक्त होतो ते हे सत्यनारायणाचे व्रत तुम्हाला सांगितले. विशेष करून कलियुगामध्ये सत्यनारायणाची पूजा जास्त फल देणारी आहे. या देवाला कोणी काल, कोणी ईश, कोणी सत्यदेव तर कोणी सत्यनारायण असे म्हणतात. नाना रूपे धारण करून सर्व भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारा असा भगवान कलियुगामध्ये सत्यनारायण नावाने प्रसिद्ध झाला. इति श्री स्कंदपुराणे रेवाखंडे सत्यनारायण व्रतकथायां पंचमोऽध्यायः. हरये नमः हरये नमः हरये नमः. श्री सत्यनारायण महाराज की जय.